विशेषतः गडचिरोलीसारख्या ठिकाणी ओबीसी समाजावर मोठा अन्याय होतोय आज ओबीसीच्या एकतर राजकीय आरक्षण या सरकारने घालवलं आहे त्यामुळे वेगवेगळ्या विषयांवर प्रचंड आक्रोश हा जनतेमध्ये आहे आणि हाच आक्रोश महाजनाक्रोशाच्या निमित्ताने आज या ठिकाणी संघटित झालेला आपल्याला पाहायला मिळतोय गडचिरोलीतून आक्रोश आंदोलनाची सुरुवात तुम्ही करतायत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात हे आंदोलन आहे पुढच्या काळामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये असं आंदोलन पाहायला मिळेल भाजपकडनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन पाहायला मिळेल कारण प्रत्येक जिल्ह्यातली परिस्थिती हीच आहे कमी अधिक प्रमाणात सगळ्या जिल्ह्यातले लोक फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रताडित आहेत अडचणीत आहेत आणि सरकार म्हणून एक व्यवस्था असते ती व्यवस्थाच दिसत नाहीये पन्नास हजाराचं अनुदान देणार होते त्याची घोषणा केली परंतु अजूनही अनुदान शेतकऱ्यांना मिळालं नाही जे नियमित कर्ज फेडणारे शेतकरी होते त्यांनी काय पाप केलं असा असं प्रश्न ते विचारत आहेत सरकारला नियमित कर्ज फेडणारे असतील कर्जदार असतील कर्ज घेणारे असतील कर्ज थकवणारे असतील कोणाचाच विचार या सरकारमध्ये नाही आता ज्यांना कर्जमाफी मिळाली त्यांना नव्याने कर्ज मिळालेलं नाही गेल्या दीड दोन वर्षामध्ये मी परवा सभागृहात सांगितलं की सावकाराकडनं कर्ज घेणाऱ्यांची पस्तीस टक्क्याने संख्या वाढली आहे म्हणजे शेवटी पुन्हा एकदा विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सावकाराच्या दारी नेण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून चाललंय ओबीसी आणि शेतकरी भाजपचा गड जातो विदर्भामध्ये त्यांना घेऊन पुन्हा निवडणुकीची तयारी भाजपनं सुरू केली असं म्हणता येईल आज गर्दी प्रचंड निवडणुकीला अजून वेळ आहे आम्ही काही निवडणूक टू निवडणूक काम करणारे पक्ष नाही आहोत आम्ही जनतेच्या आशा आकांक्षा याची अभिव्यक्ती करणारे पक्ष आहोत त्याच्याकरता संघर्ष करणारे पक्ष आहोत त्यांना न्याय मिळवून देणारे पक्ष आहोत आजची जी गर्दी आहे ती त्या विश्वासान आहे की त्यांना हे कल्पना आहे की आपल्याकरता न्याय कोणी मिळू शकेल तर तो भाजप मिळू शकेल मनसेसोबत महानगरपालिकेत भाजप खरंच युती करणार आहेत का महाराष्ट्राच्या जनतेला जाणून घ्यायचं बघा प्रश्न एवढाच आहे की एक भूमिका श्री राज ठाकरे यांनी मांडली कालपर्यंत अजूनही होती तर त्यांना ती त्याच्या गुदगुल्या होत होत्या आता विरोधात भूमिका मांडल्याबरोबर ए टीम बी टीम सी टीम अशा अनेक गोष्टी सुरू झाल्या माझा सवाल आहे की शिवसेना कुठली टीम आहे कारण एक त्यांना मुख्यमंत्री मिळाल्यानंतर त्यांना काय मिळत आहे मग ती काँग्रेस राष्ट्रवादीची झेड टीम म्हणायची का सी टीम म्हणायची का डी टीम म्हणायची अशी अवस्था शिवसेनेची आहे त्यामुळे मला असं वाटतं की राजकारणामध्ये खूप गोष्टी घडत असतात प्रत्येक गोष्टीचा अन्वयार्थ हा त्या त्यावेळी निघत असतो मला असं वाटतं की आत्ता या संदर्भात आपण वाट बघितली पाहिजे काय परिस्थिती निर्माण होईल ते तुमच्या लक्षात येईलच तुम्ही आणि राज ठाकरेंची भेट पण होणार असं कळते पुढच्या काय नाही अजून आमची ठरली नाही पण आमची भेट होणं काही आश्चर्याची गोष्ट नाही आहे म्हणजे आमचे अनेक वर्षाचे संबंध आहेत त्यामुळे भेट झाली तर त्यात आश्चर्य काय युतीवर चर्चा ते आता आम्ही भेटल्यानंतर काय बोलायचं ते आम्हाला ठरवू द्या